प्रत्येक व्यक्तीला कशा ना कशाची तरी आवड असते, कोणता ना कोणता छंद असतो. माणूस आपला छंद जोपासण्यासाठी प्रयत्न करत असतो. असेच एक प्राध्यापक आहेत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये. त्यांना देखील एक छंद आहे, तो म्हणजे अडगित्ता गोळा करण्याचा. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 210 प्रकारचे अडगित्ते गोळा केले आहेत. यामध्ये त्यांनी मोराच्या आकाराचे, पालखीच्या आकाराचे असे विविध प्रकारचे अडगित्ते त्यांच्याकडे आहेत. जाणून घ्यावं त्यांना ही आवड कशी निर्माण झाली व त्यांनी हे अडगित्ते कसे गोळा केले आहेत. आमच्याकडे माझ्या लहानपणापासून माझे आजोबा, माझी आई वडील पान खात होते. आमच्याकडे पानाचा डबा होता, अडकित्ता होता. त्यामुळे आपसुकच मला ही अडकित्ता वापरायची संधी मिळाली. नंतर मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण अडकित्ते महावीत वेगळ्या ठिकाणी, आणि मी शहानंदात असलेल्या पूर्वारच्या म्युझियममध्ये गेलो. तिथे त्यांना मला बरेचसे अडकित्ते दिसले आणि आपणही अडकित्ते जमवावे असं मला वाटलं, म्हणून अडकित्ते जमवायला सुरुवात केली. साधारणतः गेल्या 15-16 वर्षापासून अडकित्ते जमा करते. हे अडकित्ते एक तर मी जुन्या बाजारमध्ये जातो आणि तिथून घेऊन येतो, नाहीतर शहरामध्ये काही भांड्याची दुकानं आहेत त्यांना मी सांगून ठेवले तुमच्याकडे भंगारमध्ये काही अडकित्ते वगैरे आहेत तर माझ्यासाठी बाजू ठेवून द्या. ते मला फोन करून बोलवतात. त्यानंतर मी कधी पुण्याला जात असतो, पुण्याच्या जुन्या बाजारमध्ये जातो आणि काही काही अडकित्ते मी ऑनलाईन मागवतो, ज्यामध्ये प्रामुख्याने मद्रास, जामनेर आणि राजस्थानमधले अडकित्ते असतात. तर त्या ते ऑनलाईन अडकित्ते मागवतो. आणि कधीकधी मी गेलो दुसऱ्या गावाला तर माझं सगळं लक्ष अडकित्त्याकडेच असतं. तर असं वेगवेगळ्या प्रदेशातले, वेगवेगळ्या प्रांतातले अडकित्ते मी जमा केले आहेत आणि त्याचा संग्रह माझ्याकडे आहेत. तर आजच्या घडीला माझ्याकडे साधारणतः 215 अडकित्ते आहेत. त्यामध्ये जे अडकित्ते आहेत त्यामध्ये राजस्थानकडचे जे अडकित्ते आहेत त्यात कलाकुसर खूप सुंदर आहे आणि त्याची कलाकुसरण एकूण मांडणी पाहता आपला देश आणि आपल्या देशात नागरिक किती समृद्ध होते आणि ते किती शौकीन होते आणि त्यांनी किती छान अडकित्ते वापरले ह्याची कल्पना आपण करू शकत नाही, इतके कलात्मक आहे. कुठलाही अडकित्ता पाहत असताना नुसतं वरून पाहण्यात तसा काही अर्थ नाही. त्याच्या जवळून जाऊन त्याच्यावरती कलाकुसर, त्याच्यावरची डिझाईन, त्याच्यावरचं हे पाहिल्यानंतर खरं त्या अडकित्या पाहायला समाधान मिळतं आणि ते समाधान मला पूर्णपणे मिळालेलं आहे. आणि हे 115 अडकित्ते जे माझ्या संग्रह आहेत ते मी मोठ्या अभिमानाने लोकांना दाखवतो आणि त्यांना सांगतो की ही आपली संस्कृती होती, आपली एवढी समृद्ध होती, लोक इतके कलाकार होते आणि त्याच्याशी कलाकुसर सांगतो आणि लोकांनाही ते पाहून आश्चर्य वाटतं. अर्थात आजकालच्या पिढीला अडकित्ता म्हणजे काय हेच माहीत नाही, कारण की कुठल्याही घरात अडकित्ता नसतो, सुपारी कातरत नाही. पण त्यांनाही सांगतो की असं असं होतं आहे काय आणि मला माझ्या समृद्ध परंपरेचा अनुभव आहे. अडकित्त्याच्या कलेक्शनमध्ये प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. एक दक्षिण भारतातले अडकित्ते आहेत, ते साधारणतः चपटे असतात, त्याच्यावर कलाकुसर त्यामधून कमी असते आणि ते वापरायला खूप सोपे असतात आणि साधारणतः मोठी सुपारी फोडण्याची त्याचा उपयोग होतो. आणि उत्तरेकडचे म्हणजे नॉर्थकडचे जे अडकित्ते असतात ते त्याच्यावर कलाकुसर चांगले असते. उदाहरणार्थ राजस्थानचे अडकित्ते, UP, MP अडकित्ते पाहिले तर त्याच्यामध्ये कलाकुसर जास्त असते. अडकित्ते आकाराने छोटे असतात पण त्यामध्ये कलाकुसर असल्यामुळे त्याला घुंगरं पण लावलेले असतात आणि ते अडकित्ते वापरतात. आणि तिसरं म्हणजे छोटे छोटे अडकित्ते. काही काही अडकित्ते ते इतके छोटे असतात की त्याचं त्याची लांबी 3 किंवा जास्त 4 इंच असते. तर ते अडकित्ते जुने लोक त्यांच्या चंचीमध्ये ठेवत. चंची म्हणजे एक कापडाची पिशवी असायची, त्यात सगळं सामान तुमचं पान, सुपारी, तंबाखू वगैरे, आणि त्यात त्या छोट्या अडकित ठेवत आणि ते छोट्या अडकित्ते ते स्वतः घेऊन जात असत. त्यासाठी अनेक अडकित्ते छोटे छोटे खूप आहेत. माझ्याकडे सगळ्या अडकित्त्यामध्ये 2 अडकित्ते प्युअर चांदीचे आहेत आणि त्यापैकी 1 अडकित्त्याची किंमत 8,000 रुपये आहे आणि दुसऱ्या अडकित्त्याची किंमत साधारणतः 9,100 आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18, लोकमत, छत्रपती संभाजीनगर.